येत्या काळामध्ये देशातल्या लोकांना पुन्हा मायलोसारखा गहू खाण्याची वेळ येऊ शकते अशी चिंता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या सातरळ इथं व्यक्त केली. माजी आमदार पी बी कडू यांच्या पहिल्या स्मृतिदिनी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना सामाजिक पुरस्कार प्रदान पुरस्कार समारंभात ते बोलत होते. केंद्रातले काही लोक खाणाऱ्यांचा अर्थात ग्राहकांचा विचार करतात, मात्र आज ज्या वस्तू पिकवल्या जातात त्यांचे भाव कमी होत चाललेत, त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न घटतंय. परिणामी शेतीची अर्थव्यवस्था डबघाईस येऊन ग्रामीण जनतेची क्रयशक्ती कमी होत असल्याची चिंता शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली. जे जे तुम्ही पिकवता त्या सगळ्याच्या किमती घसरत आहेत आणि जे जे पिकवण्यासाठी लागते त्याच्या किमती वाढलेल्या त्या कमी होण्याच्या संबंधीची चिन्ह दिसत नाही. आणि ही अशीच अवस्था राहिली तर शेती अर्थव्यवस्था ही संकटामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि शेती अर्थव्यवस्था संकटामध्ये गेली तर बहुसंख्य लोकांची बाजारात जाऊन खरेदी करण्याची, ज्याला आपण क्रयशक्ती म्हणतो, परचेसिंग पॉवर म्हणतो, ती दुबळी झाली तर समज देशाचा आर्थिक गाडा हा दुबळा होत असतो. आणि आज तो आर्थिक गाडा दुबळा होण्याच्या परिस्थितीमध्ये दिसतोय आणि त्याचं महत्वाचं कारण आज या प्रश्नाच्या संबंधीची आस्था नाही. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.